कुणाचीही बरोबर न चुकीच्या पद्धतीची ही करतात ज्यातून आपल्याला दर देणं शक्य आहे अशाच पद्धतीचा व्यवहारिक हिशोब करून त्या ठिकाणी आम्ही एक भूमिका संचालन मंडळ घेतोय की त्यांनी म्हणजे 2800 रुपये जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे तर नोव्हेंबर महिन्यासाठी जो ऊस आज येतोय त्याच्यासाठी आपण 2825 रुपये त्या ठिकाणी डिसेंबर मध्ये येणाऱ्याला 2850 रुपये जानेवारीत येणाऱ्याला 2900 रुपये सगळ्यांनी एक
तर या वर्षी आपल्या कारखान्याची सगळी आर्थिक घडी त्या ठिकाणी बसल. दोन वर्षानंतर त्या ठिकाणी मी निवडणुकीमध्ये म्हणायचो की त्या ठिकाणी आम्ही नेहमी म्हणायचो पहिल्या वर्षी दम का, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी मग तू कोण काढते जास्त. पण आता दुसऱ्याच वर्षी बघायला मिळतो त्या ठिकाणी माझे त्या बोलत बोलत आमच्या सहकारी आमच्या रामनाना रायप्पा सारखं म्हणायचं झालं धपका देऊ धपका देऊ. ही धपका तोंडात शब्द आला आणि म्हणून 3000 रुपयाचा त्या ठिकाणी दर आपण त्या ठिकाणी मार्च महिन्यात शेतकऱ्याला देऊ शकतो. आज त्या ठिकाणी काही लोक आपल्याला देखील बदनाम करण्यासाठी व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पसरवल्या, परंतु या गोष्टीकडे कुठेही लक्ष न देता शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त आपला कारखाना चालला पाहिजे याच्यासाठी एकही टिपरू दुसऱ्या कारखान्याला देऊ नये आणि प्रामाणिकपणे, कारण आपल्या टोळी आणि आपलं काय होतं गडबड होती, पटकन माझा ऊस कुठं का असं जायला पाहिजे. पण 2-2.5 टनाचा फरक पडलेला किती तर शेतकरी मी तुम्हाला दाखवतो जे आपल्यात आली ती बाहेर गेली ती असल्या कुठल्या गोष्टी.